खासदार प्रतापरावांचं स्टेटमेंट म्हणजे एक हास्यास्पद आहे. त्यांना त्यांच्या 40 लोकांचा गेलेला जो कॉन्फिडन्स आहे आणि त्यांच्यामध्ये जे नैराश्य आहे त्यांना धीर देण्याचा छोटासा प्रयत्न खासदार प्रतापराव जाधव करत आहेत. आणि माझी नियुक्ती करताना सर्वांना विश्वासात घेऊनच केलेला आहे. पण प्रतापरावांचे ज्यामध्ये ज्याबरोबर गेले इतके वर्ष त्यांनी काँग्रेसच्या भरोश्यावर आमदारकी खासदारकी बघून, पण आज त्यांची अवस्था इतकी दयनीय आहे की पुढच्या निवडणुका कशा लढाव्यात, कुठून लढाव्यात, उमेदवारी मिळणार की नाही मिळणार, आमचे मुख्यमंत्री टिकणार की नाही टिकणार, मंत्रिमंडळासाठी बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेवांचं काय होणार, नव्यानं आलेल्या अजितदादा मुख्यमंत्र्यांना ठणकवतात, त्यांच्यावर बासगिरी करतात, यातून आलेलं नैराश्य जे आहे हे मात्र नक्कीच या राज्यातील जनतेच्या हिताचं नाही, राज्याच्या हिताचं नाही. आणि या नैराश्यपोटी आता त्यांना स्वतःची बदनामी झाकण्यासाठी काँग्रेस फक्त फुटणार म्हणून ह्या वावड्या उठवण्याचं काम हे करत आहेत. या वावड्यामध्ये 0.01% सुद्धा सत्य नाही, तर काँग्रेस राज्यात सत्तेवर येणार, महाविकास आघाडी सत्तेवर येणार आणि महाविकास आघाडीचे उद्धवजी ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार साहेब यांची मोठ ही मजबूतीनं उभी झालेली आहे, ही वज्रमुठ उभी झालेली आहे. या वज्रमुठीचा दणका या तीन तिघाडा काम बिघाडा ट्रिपल इंजिनच्या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही आणि हे सरकार घालवल्याशिवाय आम्ही स्वस्तही बसणार नाही. प्रतापराव गद्दारांना सगळेच गद्दार दिसतात आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसमधले लोक आमच्याकडे येतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गद्दारांना गद्दार जरी दिसत असले तरी कावळ्याच्या श्रापांनी गाय मरत नाही. तुम्ही राहाल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे.